नमस्कार, मी सुहानी पाटील, जनशक्ती व्हॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। लोकसहभागातून श्री चौंडेश्वरी देवराई आदर्शवाद पणून, सरपंच कृष्णात बोर्टे यांचे प्रतिपादन, स्वर्गीय विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मृतिदिनी 50,000 वृक्षरोप भेट, वडिलांच्या स्मृतिदिनी 50,000 वृक्षरोपे भेट देणारे नामदेव चौगुले यांचा आदर्शवत उपक्रम, सह्याद्री देवराई सृष्टी पर्यावरणवादी संघटना आणि ग्रामपंचायत हमीदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चौंडेश्वरी देवराई निर्मित शुभारंभ करण्यात आला। न्यू इंग्लिश स्कूल, न्यू कॉलेज सदाशिव नगर व प्राथमिक शाळा शिक्षक विद्यार्थी पदाधिकारी यांनी गावातून वृक्ष दिंडी प्रभात फेरी काढून पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती केली। भक्तीला कृतीची जोड देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळाने वृक्षारोपण शुभारंभ केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केलं। सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रतिकात्मक सत्कार डॉक्टर अशोक डोनर यांनी वृक्षारोप देऊन केला। मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले। आधी संसार करावा नेटका यावर विश्वास ठेवून आयुष्यभर पंढरीची वारी करणारे वारकरी स्वर्गीय विठोबा लक्ष्मण चौगुले यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त अर्जुनीचे तंत्रस्नेही विषय शिक्षक आणि हमीदवाड्याचे सुपुत्र नामदेव चौगुले यांनी 50,000 किमतीची 125 जी 12-13 उंचीची भेट देऊन समाजाला एक आदर्श दिला आहे। तर त्यांचे मित्र प्रशांत नाईक गोवा PWD अधिकारी यांनी 10,000 किमतीची रोपे भेट देऊन पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला। चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावून संवर्धन करून लोकसहभाग वाढवून श्री चौंडेश्वरी देवराई आदर्शवत करू। उपक्रमशील शिक्षक आमचे परम मित्र नामदेव चौगुले यांनी आजचा शुभारंभ 50,000 स्वतः खर्च करून सर्वांना एक पर्यावरणाची नवी दिशा दिली असून त्यांचे अनुकरण करूया असा विश्वास सरपंच कृष्णात यांनी व्यक्त केला। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर, प्राध्यापक शिवाजी मोरे, विजय मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर खरपुडे, दिलावर पिरजादे, पांडुरंग गोरे, रणजित गोरे बेलेवाडी, उपसरपंच उमेश डावरे, संदीप ठाणेकर, विष्णू चौगुले, उल्लास पोतदार, चंद्रकांत ठाणेकर, आनंद रंगापुरे, संजय सुळकुडे, ज्योतिराम मोकणे, दिलीप निकम, परशुराम लोकरे, मनीषा साळुंखे, रोहन साळवी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार नरुल्ला मीन मुन्ना पिरजादे यांनी मानले। आज आपण ही जी चौंडेश्वरी देवराई निर्मिती आणि त्याचे विचार असताना ज्यावेळी ग्राम पंचायतीमध्ये याची प्रथमतः मीटिंग झाली तर त्यामध्ये आम्ही असा विषय म्हणणे की गावातील सर्वांनी ज्यामध्ये सहभागी होऊ जर खऱ्या अर्थाने आम्ही तिथे काम केलं तर यानंतरच्या काळामध्ये आमच्या हमीदवारमधल्या प्रत्येकाला वाटायला लागेल की बाबा ही स्मशान उभे आहे तर आपण सगळेजण स्वर्गात जात आहोत की काय, म्हणजे अशा प्रकारचं एक डोळ्यासमोर उपस्थित चित्र न ठेवता ते वास्तवामध्ये उतरण्यासाठी याची ही सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे। आणि ही सुरुवात करत असताना अगदी सगळ्यांनीच यामध्ये जो दाखवलेला सहभाग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनीच एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन ज्या आपल्या ग्रामदैवतेचं नाव चौंडेश्वरी तर चौंडेश्वरी देवराई आणि देवराई ही जी संकल्पना आहे तर या ठिकाणी लावलेली झाडं असतील तर झाडांची पानं किंवा तिची फुलं ही कुठल्याही प्रकारची तूड होऊ नये आणि तुम्ही आम्ही एक चांगल्या प्रकारची देवराई या ठिकाणी निर्माण करूया। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला हा कार्यक्रम करण्याची किंवा देवराई निर्मितीसाठी ही संकल्पना मांडल्यानंतर ते काम करण्याची तुम्ही आम्हाला एक सुवर्णसंधी दिलेली आहे आणि ही सुवर्णसंधी भविष्यकाळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच चांगल्या प्रकारचं काम करून गावकऱ्यांसाठी एक आदर्श देवराई निर्माण करूया। धन्यवाद। या झाडाच्या रूपानं आपण करूया। इथून मागे जे आपण झाडे लावली दरवर्षी हे सरपंच असताना म्हणा डिप्यू सरपंच असताना म्हणता म्हणा ज्यावेळी ज्यावेळी झाड लावली आपण फक्त तोच खड्डा तीच झाडे अशी कायम करत आलेलो आहे पण यावेळी असं न करता आपण हा एक असा एक संकल्प करूया एक दृढ निश्चय करूया या निमित्तानं की या आता जी आपण 16 लावणार आहे की आपले मित्र आणि आमचे सर नामदेव सर यांनी 16 झाडे आपल्याला देणगी स्वरूपात दिलेली आहेत ती झाडे ती जगवायची आहेतच। याशिवाय या वनीकरण याच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाडे लावून निलगी झाडे सुद्धा ती काढून परत आपण जी आणि आपली दिशी झाडे आहेत
देशी झाडे जगूर आपण हा जो जो वनीकरणाचा एरिया आहे हमिवडामध्ये एक चांगलं एक स्पॉट चांगलं ठिकाण म्हणून नामोल्लेख व्हावा अशा दृष्टीने तिथे आपण संवर्धन करूया. आणि यासाठी आपल्या गावातील सर्व तरुण मंडळांचं जास्तीत जास्त तरुण मंडळांचं आणि ते करणार आहेत त्याचे बोलून झालेलं आहे त्याप्रमाणे याला पाणी घालणे म्हणा आणि झाडं लावणे हा फारसा महत्त्वाचा भाग नाही, झाडं जगवणे हा फारसा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यातून गावातील सर्व तरुण मंडळांनी या संकल्पनेत भाग घेऊन या दोन वर्षात एक वर्ष ते दोन वर्षात आपण ह्या 14वी देवरायची जी संकल्पना आहे ही नावावर पोचवूया आणि ही जिद्द ठेवूया. झाडांचं महत्त्व वेगळं आम्ही सांगायला नको की या झाडाच्या ह्याच्या संदर्भात ऑक्सिजन संदर्भात किंवा सर्व ह्याच्या सौंदर्यदृष्टीनुसार निसर्ग सौंदर्यदृष्टीनुसार ही झाडे फार महत्त्वाचे आहेत. ही झाडे जगण्यासाठी आपण सर्व गावातील तरुण मंडळी आपली ही निपाणीची पर्यावरणाची संकटा नामदेव चौधरी सर, चाऊस सर, परत डोनर सर या सर्व लोकांच्या म्हणजे जे काय मदत करतील शाळा विद्यालय मदत करतील त्यांच्या त्यांची सर्वांची मदत घेऊन या वर्ष दोन वर्षात ही चौधरीची देवराई अतिशय सुंदरमध्ये आपण ही संकल्पना मूर्त स्वरूपात आपण आणूया. आणि या संदर्भात आपण हे जो काही कार्यक्रम घेतला या सर्व कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र. हमीदवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व कमिटी मेंबर्स, सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे पदाधिकारी डोनर सर, चाऊस आणि चौगले सर, तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. असं म्हणतात की आजोबानं झाडं लावावे आणि नातवानं फळ खावं. हे कर्तव्य करायला काही पिढ्या जर चुकल्या तर पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्यांना हा निसर्गाचा असमतोल अनुभवायला मिळायला लागलेला आहे. आणि असंख्य संकटांना पूर असो, दुष्काळ असो किंवा पुढं हिम युग येईल असंही म्हणतायत आणि रिव्हर्स होणार नाही, झालेली हानी रिव्हर्स होणार नाही. अशा स्टेजला जाण्या अगोदरच ती रिव्हर्स करण्यासाठी एक हरीचा वाटा म्हणून या गावानं पुढाकार घेतलेला मी सरपंचांचं अभिनंदन करतो की खूप चांगले कार्य त्यांनी करत आहेत. सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे आम्ही कार्यकर्ते या कामामध्ये पूर्ण सहकार्य करू त्यांना आणि या कामासाठी माझ्या शुभेच्छा आणि खास करून सर्वांचं ग्रामपंचायतीचं माझ्यातर्फे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सरपंच आहेत, उपसरपंच सदस्य, त्याप्रमाणे ग्रामस्थ, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सहकारी आमचे कुठल्याही धर्मामध्ये जातीमध्ये आम्ही पाहिलं तर गुरुला श्रेष्ठ स्थान आणि सगळ्यात मोठा गुरु निसर्ग आहे. आणि आज मानवानं आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची हानी केलेली आहे ती हानी भरून काढायची असेल तर झाडे लावणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. म्हणून सरोज चौष यांच्या संकल्पनेतून एक संस्था स्थापन झाली आणि अजून या गावी एक चांगली देवराई तयार झाली. मग अशाच प्रकारचं हे लोन जे आहे शाश्वत विकासाचं काम जर काय असेल तर मानवाला स्वच्छ हवा ही मिळाली पाहिजे आणि ती हवा फक्त झाडं देऊ शकतात हे सत्य आहे. म्हणून त्या सर्वच्या संघटनेत तयार झालेली जी काही SEO आहे स्वच्छ पर्यावरण संघटना त्या संघटनेच्या वतीनं आम्ही वेगळ्या ठिकाणी हे उपक्रम राबवतो किंवा राबवायचा जो मानस आहे त्यासाठी हमीदवाडा गावचे जे सरपंच आहेत त्याप्रमाणे त्या गावचे सुपुत्र नामदेवराव चौगले ह्या सगळ्या कामाच्या पाठीमध्ये खमकेपणा उभे राहतात आणि ते करूनच घेतात. त्यामुळं या कामासाठी आम्हालाही उत्साह येतो की बाबा आमच्या दैनंदिन कामाबरोबरच ह्या निसर्गाची जी काही संवर्धन आहे ते संवर्धन करून मानवी जीवन सुसह्य करावं आणि मानवी जीवनासाठी उपयुक्त अशा प्रकारची काही स्वच्छ हवा असेल त्या स्वच्छ हवेचं रूपांतर आज करोना काळामध्ये अरे बऱ्याच लोकांनी अनुभवलं की ऑक्सिजनची कमतरता झाली. का कमतरता झाली? झाडांची संख्या कमी आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. तर अशा प्रकारचे उपक्रम पुढे भविष्यात काही रोगराई आली तर ती भविष्यामध्ये त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण झाडांशिवाय दुसरा आपला पर्याय नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्व लोकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला अशा प्रकारची संधी या ठिकाणी दिलेली आहे. मी आमच्या या संस्थेच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी तुम्ही संधी दिली आम्हाला काम करण्याची एक अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण या उपक्रमासाठी 100% सहकार्य करायचं या ठिकाणी आश्वासन देतो. धन्यवाद. ग्रामपंचायत हमीवडा आणि सृष्टी पर्यावरणाची संस्था निप्पाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या हमीवडा गावामध्ये चौंडेश्वरी देवराईचं आज शुभारंभाने झाडे लावण्याचा प्रारंभ होत आहे. या वनराईसाठी आमच्या गावचे सुपुत्र नामदेव चौगुले यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विठ्ठल लक्ष्मण चौगुले जे त्यांचे वडील आहेत त्यांच्या स्मरणार्थ 1,625 झाडं आणि त्याची किंमत जवळजवळ 50,000 होते एवढी 125 झाडं घेऊन आम्हाला त्यांनी उपकृत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र जे गोव्यामध्ये असतात प्रशांत नाईक यांनी सुद्धा त्यांचा आज वाढ देत होता त्या वाढदिवसा औचित्य साधून जवळजवळ 25 झाडं त्यांनी दिलेली आहेत. त्या दोघांचं मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं
आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रम प्रसंगी आमच्या हमिवडा ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य आणि सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामस्थ, आमच्या हायस्कूलचे पदाधिकारी आणि जिल्हापरिषद सर्व शिक्षक, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी यांनी या देवराईच्या उद्घाटनप्रसंगी हजर राहिले आणि त्यांनी झाडं लावण्याची मदत केली, याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय मा, धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.